मेरा माफ कर प्रभा, तू असतन में नहीं रही हूँ शकले, पर प्रत्येक भाव भी जिला तो जाटवड़ मात्र यही चीज़ हो, मग बाबा ने पाठवलेली भाऊबीज परत का पाठवली सकते? कारण तशी तिकडची आज्ञा होती. प्रभाकरच्या पत्राला उत्तर द्यायला, त्याला फोन करायला बंदी होती मला. आपांनी म्हणजे आमच्या बाबांनी सासरच्याचा यांचा तसा अपमानच केला होता ग, म्हणून तर तुमची प्रभाकरची काही चूक नसताना आपण जसा राग तुमच्यावर निघाला. पण मग आज इथे यायला त्यांनी विरोध केला असेल ना ग आत्या? विरोध करायला आहेच कोण? सासू सासरे गेले, हे गेले, पण तिचे आई बाबाही गे. म्हणजे माझा एकुलता एक मुलगा असून नातवाची जबाबदारी माझ्या सोडून निघून गेले. आता सासरची नाती संपली म्हणून तर नातवाला घेऊन इथे आले मी. आता आमच्या दोघांशिवाय कोणी नाही आमच्यासाठी. आत्या अगं, कोणी नाही असं कसं म्हणतेस? आम्ही सगळे आहोत ना. अगं त्याच आशेवर बहिणीचं मनोगत वाचून धावत आले मी. पाहिलं ना प्रभाकर, तुमची बहीण अस्मिताची आत्या परत आली, तुटलेलं नातं पुन्हा जुळलंय. बंटी, हे बघ मी तुझ्यासाठी खाऊ. हे बेडू, ही काय खेळायची जागा आहे? तुटेल बरं, चला पटकन खायचंय. हे नाही काय, ताकद हवी आहे की नाही? चला पटकन खायचं. 1, 2 and 3. गुड बॉय, मस्त. पटकन बघणार आहे कोणाचा फोन. सुबोध, यू वोंट बिलीव्ह, अरे आत्या आल्या आहेत आणि एकट्या नाही, येताना एक छोटा गोड पाहुणा बरोबर घेऊन आल्या आहेत. मी किती खुश आहे ना सुबोध, तुला काय सांगू मी. ए, तू आज लवकर ये ना घरी परत. ठीक आहे. हो बंटी, तुला माहित तिला कुठे? हा बंटी,